Chemistry Standard 11. We are discussing Chapter Number 2, Introduction to Analytical Chemistry, Part 16. Today we are going to discuss Problem 2.15 based on limiting reagent. आपण काल बघितलं की बॅलन्सड केमिकल इक्वेशन्सनुसार कधीच आपण घेतलेले रिॲक्टंट नसतात, त्यामुळं त्या रिॲक्टंटमधला एखादा रिॲक्टंट रिॲक्शन होताना संपवतो आणि त्याच्यामुळं रिॲक्शन पुढची स्टॉप होते. ज्याच्यामुळं रिॲक्शन स्टॉप होते त्याला लिमिटिंग रिएजंट म्हणतात आणि जो शिल्लक राहतो त्याला एक्सेस रिएजंट म्हणतात. काल आपण बघितलं की स्टॉक्युमेट्रिक कोएफिशियंटवरनं दिलेल्या क्वांटिटीमध्ये कोणता रिॲक्टंट, कोणता रिएजंट लिमिटिंग आहे आणि कोणता एक्सेस आहे कसं ओळखायचं, तर त्या दोघावरनं बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनवरनं प्रॉडक्ट किती मोल तयार होतात ते बघायचं. ज्याच्याकडनं प्रॉडक्टचे जास्त मोल तयार होतात तो एक्सेस रिएजंट आणि ज्याच्याकडनं प्रॉडक्टचे कमी मोल्स तयार होतात तो लिमिटिंग रिएजंट. मग तयार होणारा प्रॉडक्टचं क्वांटिटी कुणावर डिपेंड असेल, लिमिटिंग रिएजंटवर की एक्सेस रिएजंटवर? तर ज्याच्यामुळे रिॲक्शन थांबते म्हणजेच लिमिटिंग रिएजंटवरच प्रॉडक्टची क्वांटिटी डिपेंड असते. प्रॉडक्टची क्वांटिटी कधीही एक्सेस रिएजंटवर डिपेंड नसते, म्हणून प्रॉडक्ट हा, प्रॉडक्टचं अमाऊंट हे नेहमी लिमिटिंग रिएजंटवर डिपेंड असतं. असाच एक प्रॉब्लेम ज्याच्यामुळे आपल्याला लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट ही कन्सेप्ट क्लिअर होईल असा एक प्रॉब्लेम आहे. पुस्तकामध्ये दिला आहे त्याच्यापेक्षा मी वेगळा थोडासा एक सोडवलेला आहे. तुम्ही पुस्तकातलं वाचून आणि इथलं बघून तुम्हाला ज्या पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. अगोदर त्यासाठी आपण प्रॉब्लेम समजून घेऊया. युरिया, युरिया त्याचा फॉर्म्युला दिला आहे आपल्याला, मॉलिक्युलर फॉर्म्युला NH2 twice म्हणजे NH2 दोनदा, CO म्हणजेच त्याचं स्ट्रक्चर जर काढायचा आपण प्रयत्न केला तर युरियाचं स्ट्रक्चर असं असतं, NH2 NH2 C double bond O, इकडं पण NH2 असं असतं युरियाचं स्ट्रक्चर. तर हा आहे युरिया. आपल्याला माहीत आहे आपण शेतीमध्ये खत म्हणून जो वापरतो ज्याच्यामुळं अमोनिया, नायट्रोजन हा एलिमेंट शेतीला भरपूर लागत असतो, तो एलिमेंट, तो नायट्रोजन मूलद्रव्य ह्या युरियामध्ये असतं. तर हा युरियाचा फॉर्म्युला NH2 CO NH2 तो प्रिपेअर केला आहे. कशानं प्रिपेअर केला आहे? तर प्रिपेअर केला आहे रिॲक्टिंग विथ अमोनिया अँड अमोनिया विथ कार्बन डायऑक्साईड. अमोनियाची आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन केली आणि तयार केला हा NH3 म्हणजे अमोनिया, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. अमोनियाची आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन केली आणि मिळवला युरिया आणि प्लस आपल्याला मिळतं पाणी. म्हणजेच अमोनियाची 2 मोल ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल लागतो, त्यावेळेस आपल्याला 1 मोल युरिया मिळतो आणि 1 मोल पाणी मिळतं. असं आपल्याला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन त्यांनी दिलं आहे की अमोनियाचे आणि कार्बन डायऑक्साईडच्या रिॲक्शननं युरिया मिळतो आणि पाणी मिळतं. तर त्यासाठी अमोनियाचे 2 मोल लागतात, त्यावेळेस कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल लागतो, त्यावेळेस युरियाचा 1 मोल तयार होतो, पाण्याचा 1 मोल तयार होतो. मग एका ठिकाणी हा युरिया तयार करत असताना इन वन प्रोसेस 637.2 637.2 ग्राम NH3 आर ट्रीटेड विथ 1142 ग्राम ऑफ CO2. आपल्याला अमोनिया किती घेतला आहे म्हणजे हा रिएक्टंट किती घेतला आहे आणि CO2 किती घेतला आहे ते दिलं आहे, म्हणजे दोघांचेही मासेस दिलेत, म्हणजेच आपल्याला रिॲक्टंट किती घेतलेत ते दिलं आहे. आता त्याच्यावरनं प्रश्न आहे काय आपला, विच ऑफ द 2 रिॲक्टंट इज द लिमिटिंग रिएजंट. मग हा अमोनिया अगोदर संपेल का CO2 अगोदर संपेल, म्हणजेच लिमिटिंग रिएजंट कोण आहे तो आपल्याला ओळखायचा आहे आणि त्याच्यावरच आपला युरिया किती तयार होईल ते डिपेंड असेल. म्हणजेच युरियाचा अमाऊंट हे लिमिटिंग रिएजंटवर डिपेंड असणार आहे. जो अगोदर संपेल त्याच्या प्रमाणानुसार युरिया तयार होईल, जो एक्सेस असेल त्याच्यातली काही अमाऊंट शिल्लक राहील. बी प्रश्न काय आहे, कॅल्क्युलेट द मास ऑफ युरिया फॉर्म. म्हणजेच ए प्रश्नात आपल्याला ओळखायचं लिमिटिंग रिएजंट कोण आहे, बी प्रश्नात आपल्याला ओळखायचं आहे की युरिया
calculate the mass of urea form. मग युरियाचं मास आपल्याला कशावरनं मिळेल? तर जो लिमिटिंग रिएजंट असेल त्याच्या मोलवरनं आपण युरियाचे मोल्स काढायचे आणि त्याच्यावरनं मग आपल्याला युरिया किती तयार होईल ते कळेल. म्हणजेच प्रॉडक्टचं मास हे नेहमी लिमिटिंग रिएजंटवर डिपेंड असतं हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिसरा प्रश्न, हाऊ मच एक्सेस रिएजंट इन ग्राम्स इज लेफ्ट ॲट द एंड ऑफ रिएक्शन. मग एक रिएक्टंट शिल्लक राहणार आहे, तो शिल्लक राहणारा जो रिएजंट आहे एक्सेस तो रिॲक्शनच्या शेवटी किती शिल्लक राहील, तर त्याची अमाऊंट मोलमध्ये न काढता आपल्याला ग्राम्समध्ये काढायचे, म्हणजे मास काढायचं. म्हणजे जो एक्सेस रिएजंट असेल अमोनिया किंवा कार्बन डायऑक्साईड ते सोडवून बघायचं आपल्याला कोण लिमिटिंग आणि कोण एक्सेस. तर जो एक्सेस असेल तो किती शिल्लक राहील रिॲक्शन संपल्यानंतर आणि त्याची अमाऊंट आपल्याला ग्राम्समध्ये काढायचे असा प्रॉब्लेम आहे. म्हणून नेहमी न्युमरिकल प्रॉब्लेम सोडवताना अगोदर प्रॉब्लेम समजला पाहिजे ते कळणं गरजेचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्यासाठी दोन सेपरेट कॅल्क्युलेशन करायला लागतील. पहिलं कॅल्क्युलेशन कशाचं? की बाबा दिलेल्या अमोनियाच्या क्वांटिटीवरनं प्रॉडक्टचे मोल तयार होतात ते काढावं लागेल आणि दिलेल्या दुसरा जो आपला रिएक्टंट आहे सी ओ टू त्याच्या क्वांटिटीवरनं प्रॉडक्ट किती तयार होईल, युरिया किती तयार होईल ते आपल्याला काढावं लागेल. ज्याच्यापासून जास्त युरिया तयार होईल तो एक्सेस आणि ज्याच्यापासून कमी युरिया तो लिमिटिंग. म्हणजेच आपल्याला आता हे स्टॉक्योमेट्रीचा वापर करून अमोनियापासून किती युरिया तयार होईल आणि दिलेल्या कार्बन डायऑक्साईड अमाऊंटपासून किती युरिया तयार होईल हे काढायचं आहे. म्हणून पहिल्यांदा आपण दिलेल्या अमोनियापासून किती युरियाचे मोल्स तयार होतात ते काढूया. त्यासाठी आपल्याला अमोनियाची मास दिलंय 637.2 ग्राम हे अमोनियाचं मास दिलंय. मग मासचं जर मोल्समध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला माहीत आहे मासला मोलार मासनं डिवाइड करावं लागतं. म्हणजेच मोल्सचा फॉर्म्युला काय असतो? अमोनियाचे जर मोल्स काढायचे असतील तर मासला त्याच्या दिलेल्या वजनाला मासला आपल्याला कशा मोलार मासनं. मग त्याचं मास आपल्याला दिलंय 637.2 त्याचं अमोनियाचं मोलार मास असतं 17. आता अमोनियाचं मोलार मास कसं काढलं? पुस्तकात ते समजावून सांगितलेलं नाही. त्यासाठी आपल्याला मोलार मास काढण्यासाठी ॲटॉमिक मासेस लागतात. नायट्रोजन ॲटमचं वजन असतं 14, एका हायड्रोजनचं वजन असतं 1, असे 3 हायड्रोजन आहेत म्हणून गुणले 3 = 17. आता मी इथं अमोनियाचं मोलार मास दिलंय 17 घेतलंय आणि पुस्तकात घेतलंय 17.03. म्हणजे त्यांनी जे कुठनं क्वांटिटी वापरली ती अगदी फ्रॅक्शनमध्ये घेतले आणि असे आपल्याला कुठनं सप्लाय केलेली नाही. मग आपल्याला एवढं डिटेल फ्रॅक्शनमध्ये लक्षात ठेवणं शक्य नसतं. म्हणजे अमोनियाचे त्यांनी मोलार मास 17.03 वापरलं. मग असं फ्रॅक्शनमध्ये मोलार मास आपल्याला त्यांनी द्यायला पाहिजे होतं पण ते दिलेलं नाही. म्हणून आपण ॲटॉमिक मासेसवरनं मोलार मास काढले आणि म्हणून त्यांचं 17.03 आहे आणि मी मात्र 17 घेतलंय. त्यामुळे आपल्या उत्तरामध्ये थोडासा डिफरन्स येणार आहे पण तो चालतो. म्हणजेच अगदी पॉईंट टू पॉईंट कट टू कट आपलं उत्तर आलं पाहिजे. असा 10वीमध्ये जसं आपण दुराग्रह धरतो तसं इथं चालत नाही. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की किती बदल चालू शकतो तर थोडासा बदल चालू शकतो. समजा उत्तर आलं 319 आणि तुमचं उत्तर येतंय 50 तर तो फार मोठा बदल झाला. पण समजा आयडियल उत्तर आहे 319 आणि तुमचं आसपास येते 317 तरी ते चालू शकतं. म्हणजे त्याच्या जवळपासचं उत्तर चालू शकतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फक्त कट टू कट उत्तर का येत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी अमोनियाचं जे मोलार मास आहे त्या अमोनियाचं मोलार मास मी ॲटॉमिक मासेस जे आपण नेहमी लक्षात ठेवतो त्याच्यावरनं घेतलेलं आहे आणि त्यांनी अमोनियाचं मोलार मास कुठंही न कॅल्क्युलेट करता डायरेक्ट 17.03 घेतलंय. म्हणजे अगदी कट टू कट डिटेल घेतलंय. मग ते त्यांनी सप्लाय करायला पाहिजे होतं ते सप्लाय प्रश्नात केलेलं नाही. म्हणून आपण नेहमीच्या पद्धतीनं त्याचं मोलार मास कॅल्क्युलेट केलंय ते आहे 17. मग 637.2 ला जर 17 नं भागलं तर आपल्याला उत्तर येतं 37.48. म्हणजेच अमोनियाचे आपल्याकडं 37.48 मोल्स अवेलेबल आहेत. मास एवढा आहे 637.2 पण केमिस्ट्रीमध्ये मासला महत्व नसतं, केमिस्ट्रीमध्ये महत्व असतं मोल्सला. मग मासवरनं मोल्स कसे काढतात? मास डिवायडेड बाय मोलार मास. आणि म्हणून 637.2 17 नं भागलं 17 कसं आलं अमोनियाचं मोलार मास? तर ॲटॉमिक मासेसची बेरीज करायची तेच पुस्तकात 17 17.03 घेतलं. तुम्ही तो पण फिगर वापरू शकता डायरेक्ट अमोनियाचं मोलार मास 17.03 तर त्याचे मोल्स आले 37.48.
मग रिएक्शन काय सजेस्ट करते त्यासाठी आपल्याला प्रश्नात दिलेली रिएक्शन आपण घेऊया. दोन अमोनियाचे मॉलिक्युल्स किंवा मोल्स CO2 बरोबर एका मोल CO2 बरोबर रिएक्ट करतात. एक मोल युरिया तयार होतो आणि एक मोल पाणी तयार होतं. म्हणून आपल्याला प्रश्नात अमोनिया आहे आणि आपल्याला त्याच्यावरनं प्रॉडक्ट युरिया किती तयार होईल काढायचं. म्हणून मी चारपैकी हे दोघंच उचलले, एक अमोनिया आणि दुसरं युरिया. तर रिॲक्शन काय सांगते आम्हाला, NH3 चे म्हणजे अमोनियाचे दोन मोल ज्यावेळेस वापरले जातील त्यावेळेस युरियाचा एक मोल तयार होईल. पण प्रश्नात आपल्याला दोन मोल दिलेत का अमोनियाचे? नाही, आपण काढलेत, काढून ठेवलेत. आपल्याला प्रश्नात अमोनियाचे मोल दिलेत 37.48. मग रिॲक्शन सांगते अमोनियाचे दोन मोल असतील तर एक मोल युरिया तयार होतो. मग अमोनियाचे जर 37.48 मोल असतील तर युरिया किती तयार होईल त्याला आपण मानलं M. तिरकस गुणाकार करायचा, M गुणुले 2 आणि 1 गुणुले 37.48. मग M ची किंमत काढायची आहे म्हणून गुणुले 2 इकडं पाठवलं, भागिले 2, 37.48 भागिले 2, उत्तर आलं 18.74. पुस्तकात हेच उत्तर 18.71 आहे, कारण त्यांनी मोल्स कमी झाले, कारण त्यांनी 17च्याऐवजी 17.03 वापरलं. म्हणून थोडासा बदल पुस्तकातल्यापेक्षा माझा थोडासा होणार आहे. थोडी इथली टेक्निक मी थोडीशी डिफरंट वापरले, जी समजावी अशी वापरले. म्हणून मोल्स युरियाचे जे तयार झाले अमोनियापासून, अमोनियाची समजा सगळी क्वांटिटी वापरली तर युरियाचे किती मोल तयार झाले? 18.74 मोल तयार झाले. म्हणजेच 18.74 मोल युरिया हा युरिया तयार होईल जर आपण 637.2 ग्राम अमोनिया सगळा वापरला असता तर. आता दुसरं काय करायचं? आपल्याला दुसरं क्वांटिटी दिली आहे कार्बन डायऑक्साईड. आता आपण असं म्हणायचं की 1142 ग्राम कार्बन डायऑक्साईड सगळा वापरला तर किती युरिया तयार होईल ते काढायचं. आणि मग अमोनियापासून जास्त युरिया तयार होतो का कार्बन डायऑक्साईडपासून जास्त युरिया तयार होतो ते बघायचं. ज्याच्यापासून जास्त युरिया तयार होतो तो एक्सेस आणि ज्याच्यापासून कमी युरिया तयार झाला तो लिमिटिंग. मग 1142 ग्राम CO2 अगोदर आपल्याला मोल्समध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. मग CO2 मोलार मास काढून घेऊया. मोल्समध्ये वजनाचं जर मोल्समध्ये रूपांतर करायचं असेल तर मोलार मास लागतो. मग CO2 मोलार मास, कार्बनचं वजन घेतलं 12 अधिक ऑक्सिजनचं वजन घेतलं 16 गुणुले 2, 16 × 32 आणि 12 = 44. पुस्तकात आता हा 44 वापरण्याच्या ऐवजी 44.01 डायरेक्ट वापरले. कुठनं आलं त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं नाही. असे काय आपण पॉईंटमध्ये मोलार मासेस लक्षात ठेवू शकत नाही, म्हणून आपण होल नंबरमध्ये त्याचं हे मोलार मास वापरतोय. म्हणून 44 ग्राम आणि पुस्तकात तिथं वापरले 44.01 ग्राम. तर अशा किमती पॉईंटमध्ये फ्रॅक्शनमध्ये लक्षात ठेवणं शक्य नसतं, म्हणून मोलार मास काढण्याची ही टेक्निक लक्षात ठेवायची, तेच व्हॅल्यूज वापरायचे. मग CO2 चे मोल्स आपल्याला काढायचे आहेत. मास डिवायडेड बाय मोलार मास, मास आहे 1142 आणि मोलार मास आले 44. ह्याचं जर उत्तर काढलं तर ते उत्तर येतं 25.95. थोडासा 44.01 घेऊन सुद्धा त्यांचे तेवढेच मोल आलेत, माझेही तेवढेच मोल आलेत 25.95. म्हणजे थोडाफार फरक होतो, परंतु त्यांनी जे मोलार मास घेतलं आहे ते डायरेक्ट फ्रॅक्शनमध्ये घेतलं आहे, कुठनं आलं वगैरे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. आणि म्हणून 1142 ग्राम कार्बन डायऑक्साईड जर सगळा वापरला गेला असता तर आपल्याला युरिया 25 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे मोल मिळाले 25.95. आता ह्याच्यावरनं युरिया किती तयार होईल ते काढायचं आहे आपल्याला. मग रिॲक्शन परत लिहिली, ट्वाईस NH3+CO2 गिव्स NH2 ट्वाईस CO+H2. मग आता रिॲक्शनमध्ये आपल्याला कोणाकोणाचं रिलेशन वापरावं लागेल? आपण कार्बन डायऑक्साईडवरनं युरिया किती तयार होईल ते काढावं लागलं, म्हणून कार्बन डायऑक्साईड युरिया घेतलं. कार्बन डायऑक्साईड रिॲक्शन काय सांगते? कार्बन डायऑक्साईडच्या शेजारी कुठलाच कोएफिशियंट नाही, म्हणजे आकडा नाही म्हणजेच एक आहे, आणि ह्या युरियाच्या शेजारी सुद्धा आकडा नाही म्हणजे एक आहे. म्हणजेच रिॲक्शन आपल्याला काय सांगते? कार्बन डायऑक्साईडचा एक मोल ज्यावेळेस वापरला जातो त्यावेळेस युरियाचा सुद्धा एक मोल तयार होतो. मग आपले कार्बन डायऑक्साईडचे मोल किती आलेत? 25.95. मग 25.95 कार्बन डायऑक्साईडपासून युरिया किती तयार होईल? बघा, एक मोल कार्बन डायऑक्साईडपासून एक मोल युरिया तयार होतो. मग सिंपल आहे, 25.95 युरिया किती तयार होणार? 25.95. म्हणजेच ह्या यमची किंमत 25.95 मोल येईल. म्हणजेच 1142 ग्राम जर CO2 सगळा वापरला गेला असता तर 25.95 मोल युरिया तयार झाला असता.
मग कुणापासून जास्त युरिया तयार झाला, तर त्यासाठी आपण दोन्ही आकडे बघूया. अमोनियापासून तयार झाला 18.74 मोल युरिया, आणि कार्बन डायऑक्साईडपासून तयार झाला 25.95 मोल युरिया. म्हणजेच कार्बन डायऑक्साईडपासून युरिया जास्त तयार होतोय, म्हणून कार्बन डायऑक्साईड झाला एक्सेस रिएजंट, आणि अमोनियापासून कमी युरिया तयार होतोय म्हणून तो झाला लिमिटिंग रिएजंट. मग रिॲक्शनमध्ये किती मोल युरिया तयार होईल? 18.74 तयार होईल का 25.95? तर लिमिटिंग रिएजंटवरनं प्रॉडक्टचं अमाऊंट ठरत असतं. म्हणजे रिॲक्शनमध्ये युरिया फक्त आणि फक्त 18.74 तयार होईल, एवढा तयार होणार नाही, 25.95 तयार होणार नाही. म्हणून तयार झालेल्या युरियाचे मोलसुद्धा आपण लगेच सांगू शकतो. लिमिटिंग रिएजंटचे जे मोल्स असतात तेच तयार झालेल्या प्रॉडक्टचे मोल असतात. म्हणून लिमिटिंग रिएजंट कोण आहे? अमोनिया. म्हणून तयार झालेल्या युरियाचे मोल असतील 18.74. बघा, NH3 must be the limiting reagent because it produces smaller amount. अमोनियानं कमी मोल्स तयार केलेत युरियाचे, म्हणून तो आहे लिमिटिंग रिएजंट, आणि मग आपोआपच हा कार्बन डायऑक्साईड झाला एक्सेस रिएजंट. आता बी प्रश्नाचं उत्तर, युरिया किती तयार होईल? मास. मग त्याचा अगोदर आपल्याला मास काढायचा असेल तर मोल्स माहीत झालेत युरियाचे, किती मोल तयार होणार, आपण त्याचं मोलार मास काढूया. यांचं वजन असतं 14, हायड्रोजनचं वजन असतं 1, त्यांची संख्या आहे 2, म्हणून गुणुले 2. इथं फॉर्म्युल्यामध्ये कंस आहे म्हणून इथंसुद्धा मी कंस टाकला. कंसाच्या ब्रॅकेटच्या खाली 2 आहे म्हणून त्या पूर्ण कंसाला गुणुले 2. अधिक कार्बनचं वजन 12, अधिक ऑक्सिजनचं वजन 16, म्हणजे प्रत्येकाचे ॲटॉमिक मासेस टाकले, बेक बे म्हणजे 2 आणि 14, 16, त्या कंसाला 2 गुणलं 32, 32 आणि 12 44, 44 आणि 6 50, 50 आणि 10 60, म्हणजे युरियाचं मोलार मास असतं 60 ग्रॅम पर मोल. मग युरिया किती तयार होणार आहे कशावरनं ठरवलं? तर अमोनिया लिमिटिंग रिएजंट आहे म्हणून युरियाचे मोल्स किती तयार होणार? जेवढे अमोनियापासून तयार होणार. म्हणून मोल्स ऑफ युरिया प्रोड्युस्ड फ्रॉम अमोनिया इज इक्वल टू 18.74. मग मोलवरनं मास काढायचा आपल्याला. मग मास जर काढायचं असेल तर मोल्सला कशानं गुणायचं असतं? मोलार मास. मग युरियाचे किती मोल तयार होणार आहेत? 18.74 गुणुले मोलार मास आहे युरियाचं 60. हा जर गुणाकार केला तर उत्तर येतं 1124.4 एवढा ग्राम युरिया तयार होईल हे आपण सांगू शकतो. म्हणजेच युरिया किती तयार झाला हे आपण सांगलं. आता तसं सी प्रश्नात काय बघायचं? बघा, सी प्रश्नात CO2 किती शिल्लक राहील ते काढायचं. म्हणजे CO2 एक्सेस रिएजंट आहे, मग तो किती शिल्लक राहील ते काढायचं. परत मी रिॲक्शन लिहिली अमोनियाची, कार्बन डायऑक्साईडची, युरिया तयार झाला आणि पाणी तयार झालं. मग मोल्स ऑफ CO2, रिॲक्शन काय सांगते? 1 मोल CO2 वापरला की 1 मोल युरिया तयार होतो. मग युरियाचे किती मोल तयार झालेत? 18.74. म्हणजे CO2 चे किती मोल तयार वापरले असणार? 18.74. म्हणजे CO2 चे मोल्स किती रिॲक्ट झाले? तर 18.74. पण ॲक्च्युली 18.74 मोल हे त्याचे रिॲक्ट झाले, म्हणजे त्याचे मोल भरपूर होते, 25 पॉईंटच्या पुढं होते. त्याच्यापैकी फक्त किती वापरले गेले? फक्त 18.74 आहे. बघा, 1 मोल कार्बन डायऑक्साईडपासून 1 मोल तयार होतं आहे. मग आपला युरिया किती तयार होणार आहे? 18.74. म्हणजे कार्बन डायऑक्साईड लगेच सांगू शकतो तेवढाच असणार, 1 ला 1 आहे, मग ह्याला पण तेवढंच असणार. म्हणजे इथं तिरकस गुणाकार करत बसायची सुद्धा गरज नाही, 1 ला 1 आहे. मग 18.74 ला इथं एमची किंमत किती असणार? 18.74. म्हणजे CO2 चे किती मोल वापरले जाणार आहेत? 18.74. म्हणजेच त्याचं किती मास वापरला जाणार आहे ते जर काढायचं असेल तर त्याच्या मोलला मोलार मासनं गुणायचं. मग CO2 चं मोलार मास असतं 44, जे आपण काढले, आणि त्याचे मोल किती वापरले गेलेत? 18.74. मग 18.74 गुणुले 44 ह्याचं जर उत्तर काढलं तर ते येतं 824.56. आपलं पुस्तकात 18.71 वापरले, मी वापरलं 18.74, आणि त्यामुळं पुस्तकातल्यानं आपल्या उत्तरात थोडासा डिफरन्स येतोय, तो चालण्यासारखा आहे. 824.56 ग्रॅम एवढा हा कार्बन डायऑक्साईड वापरला जाईल. मग आपण काय एवढा कार्बन डायऑक्साईड घेतला नव्हता, ह्याच्यापेक्षा जास्त होता आपल्याकडं कार्बन डायऑक्साईड. किती होता आपल्याकडं? तर आपल्याकडं होता 1142 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड, त्यातला वापरला गेला किती? 824.56 ग्रॅम. मग शिल्लक किती राहणार? 1142 मधून 824.56 वजा करायचं, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड शिल्लक राहील 317.44 ग्रॅम. म्हणजे रिॲक्शनच्या शेवटी एवढा
कार्बन डायऑक्साइड शिल्लक असेल, कारण तो एक्सेस रिएजंट आहे. आणि लिमिटिंग रिएजंट जो होता आपला अमोनिया, तो पूर्णपणे वापरला गेला असेल, हा शिल्लक राहील. आणि युरिया आपल्याला किती मिळेल ते सुद्धा आपण काढलं. अशा प्रकारे आपण लिमिटिंग रिएजंट आणि स्टॉकियोमेट्रीचा वापर करून कोण शिल्लक राहील, कोण वापरलं जाईल, प्रॉडक्ट किती तयार होईल, हे सगळं कॅल्क्युलेट करू शकतो. अशा प्रकारचे प्रॉब्लेम नीट जेईला असतात. म्हणून लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट ही कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहे. उदाहरण वारंवार सोडवा आणि अशा प्रकारचे जे तुम्हाला MCQची बुक अवेलेबल करून अशा प्रकारचे लिमिटिंग रिएजंटवरचे क्वेश्चन सुटतात का त्याचा प्रयत्न करा. थँक्यू.